मे दा किरीट तोमय्या वरचे संजय राऊत डिफेमेशन मानहानीचा खटल्यात आज उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी उद्धव ठाकरे सेनेचे उद्धट नेते संजय राऊत यांना न्यायालयाने 15 दिवसाची सजा ठोठावली. पोलिसांनी संजय राऊतला आमच्या समोर ताब्यात घेतला आहे. आता संजय राऊतच्या वकिलांनी जर अपील करायचं ठरवलं तर मग त्यांना जामीन दिला जाणार. न्यायाधीशांनी हेही सांगितलं की ज्या पद्धतीने संजय राऊतने राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य एका शिक्षक प्राध्यापिका त्यांच्या त्यांना बदनाम करण्यासंबंधित मीडियामध्ये वक्तव्य करत बसले त्यासाठी 25,000 रुपयाचा दंडही ठोठावला आहे. हा दंड तक्रारदार मेधा तोमय्यांना दिला जाणार. ही जी कंप्लेंट आहे हे 18 मे 2022 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही न्यायालयात दाखल केली होती. खरं म्हणजे आधी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी काही केलं नाही, म्हणून न्यायालयात जावं लागलं. न्यायालयाने दखल घेतली आणि आज 28 महिन्यानंतर तोमय्या परिवाराला न्याय मिळाला. माझे वकील मित्र ॲडव्होकेट लक्ष्मण केनाल, ॲडव्होकेट विवेकानंद गुप्ता, लक्ष्मण केनाल, ॲडव्होकेट विवेकानंद गुप्ता आणि दिव्या केनाल या तिघांनी 28 महिने या प्रकरणात न्यायालयात आर्ग्युमेंट केली होती. मेधा तोमय्याही वारंवार कोर्टात उपस्थित राहत होत्या. मैं हिंदी में भी बोल देता हूं, फिर आगे जाएंगे. उद्धव ठाकरे जी के निकटतम सहयोगी राज्यसभा के इतने सीनियर मेंबर, उन्होंने तोमय्या परिवार, प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट तोमय्या, उनके खिलाफ 100 करोड़ के भ्रष्टाचार करके जो अभियान चलाया था उसके विरुद्ध में हमने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन पुलिस कमिश्नर से शिकायत की थी. उन्होंने कुछ न किया, इसलिए 18 मई 2022 को मेधा तोमय्या ने ऑफिशियल लीगल कंप्लेंट फाइल की. 28 महीने इसकी सुनवाई चली. आज मैजिस्ट्रेट मजगांव कोर्ट के आरती कुलकर्णी, इन्होंने संजय राउत को गिल्टी कन्विक्ट किया है. 15 दिन की सजा इम्प्रिजनमेंट सुनाई गई है. पुलिस ने तुरंत संजय राउत को कब्जे में लिया है. अब अगर संजय राउत ने उच्च न्यायालय में अपील फाइल करने का निर्णय की लिया तो उसको जामीन दिया जाएगा, साथ में 25,000 रुपये का जुर्माना भी भरने का आदेश दिया गया है. वो 25,000 रुपये शिकायतकर्ता मेधा तोमय्या को दिए जाएंगे. ये केस में हमारे साथ तोमय्या परिवार के साथ, क्योंकि संजय राउत ने प्रोफेसर डॉक्टर मेधा तोमय्या, नील तोमय्या,
किरीट तुम्हैया के मेरी माँ के विरुद्ध में इतने दिनों तक जो एक कैंपेन चलाया था, आज भगवान के रूप में न्यायाधीश ने उसको सबक सिखाया, सजा दी। इसमें मेरे साथ एडवोकेट लक्ष्मण कनाल, एडवोकेट विवेकानंद गुप्ता और एडवोकेट दिव्या लक्ष्मण कनाल गए 28 महीने, वो भी इसमें थे। प्रोफेसर डॉक्टर मेधा तुमैया भी न्यायालय में हियरिंग अटेंड करती थी। संजय राउत यानी फेब्रुवरी 2022 पासून उद्धव ठाकरे परत मातो श्रीवर गेले जुलाई 2022 पर्यंत किरीट तुमैयावर, किरीट तुमैयाची पत्नी मेधा तुमैयावर, नील तुमैयावर, माझी आई गुणवंती तुमैया 27 आरोप केले होते। 27 त्यांना एकाचीही त्याने अधिकृत तक्रार केली नाही, एक पण डॉक्युमेंट दिलं नाही, सगळे बकवास होते। म्हणून आम्ही निर्णय घेतला की एक कुठलं तरी प्रकरण घेऊन आम्ही न्यायालयात जाव। युवक प्रतिष्ठान हे 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयी जात उद्घाटन केलं होतं। केंद्र सरकारचा एक संस्थाने प्रकल्प, त्या युवक प्रतिष्ठान सारख्या 24 संस्थांना ते चौतालय बांधण्या संबंधात मार्गदर्शन करायचं असं एक प्रोजेक्ट। एकंदर पेमेंट टेंडर कोर्ट वॉज ओनली रुपीज 3.61 करोड। संजय राऊतनी सांगितलं युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरीट तुमैयाने हा प्रोजेक्ट पाहणारे प्रोफेसर डॉक्टर मेधा तुमैयाने 100 कोटी रुपये लाटले आणि म्हणून आम्ही न्यायालयात गेलो। त्यांनी सांगितलं सीआर डेट हेही उद्धव ठाकरे असताना क्लीन रिपोर्ट असताना हे आरोप केले होते। न्यायालयात संजय राऊत या संबंधात एक शब्द एक कागद देऊ शकले नाही, म्हणून आज ही शिक्षा झाली। नामकनाथ मेधा विधानसभेच्या आधी मला जेलमध्ये टाकायचं हा एक डाव आहे आणि आम्ही जे काही पुरावे किंवा आम्ही काही गोष्टी कोर्टासमोर मांडल्या होत्या त्या कोर्टाने स्वीकारल्या नाही। मोदी सर यांच्या घरी जातात मोदक खायला, म्हणून हे सगळं घडतं। संजय राऊत हे आता उत्तर मॅजिस्ट्रेट आरती कुलकर्णी देऊ शकतात, कारण की त्या संजय राऊत आता जे बोलतायत ते तर जे जज आहे आरती कुलकर्णीचा संबंधात बोलतायत, म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था संबंधी बोलतायत। त्या आरती कुलकर्णींनी नरेंद्र मोदीचा प्रभावात येऊन किंवा हे विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून न्यायालयाने असा निर्णय दिला आहे, संजय राऊत मध्ये हिंमत असेल त्याने उद्या जाऊन सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस चंद्रचूडच्या कडे अपील फाईल करावी, हिंमत असेल त्याने अपील मध्ये हे सगळं लिहावं। म्हणूनच मी सांगितलं हिंमत असेल ते लेखी स्वरूपात त्यांनी चंद्रचूडला लिहावा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय अपील मध्ये यातला एक पण शब्द नसेल। गेले 4 वर्ष हेच संजय राऊत नाटक करतात, मीडिया समोर एक बाईट देतात, माझ्यावर 27 आरोप केले ना, हेही जे 100 कोटीचं केले ना, एक कागद नाही दिले त्याने, एक तक्रार नाही केली न्यायालयात, थोडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेलाही त्यांनी तक्रार नव्हती केली। म्हणून संजय राऊतची नौटंकी आता तिथे पोलीस कस्टडीत आहे। मी त्याला चॅलेंज करतो उद्धव ठाकरेने संजय राऊतला, तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत, त्याने विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला, मोदीजीचा मुद्दा म्हणून त्यांनी दिला, त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं हे सगळं लिहावं। नहीं अभी यही तक है, अभी जो
ये जो संजय राउत ने अभी किसी पत्रकार ने कहा कि उन्होंने बाइट देते समय प्रतिक्रिया देते समय ऐसा कहा कि ये विधानसभा का चुनाव नरेंद्र मोदी जी भारतीय जनता पार्टी ये सब ध्यान में रखकर मैजिस्ट्रेट आरती कुलकर्णी ने यह निर्णय जजमेंट दिया है। तो यानी इसका जवाब किरीट सुमेह कैसे देगा? पत्रकारों ने यह जवाब न्यायाधीश को पूछना पड़ेगा। लेकिन मैं उद्धव ठाकरे और संजय राउत के बारे में इतना जरूर कह सकता हूं, मीडिया के सामने ये बोलते हैं, अगर संजय राउत और उद्धव ठाकरे में हिम्मत हो तो यह बात वो कल सुप्रीम कोर्ट में याचिका दाखिल करे और चंद्रचूड़ जी के सामने ये सब लिखे या वो सब बोले। मैं चैलेंज करता हूं सब मीडिया में टंडबाजी करने के संजय राउत के स्टेटमेंट होते एक भी वाक्य इसमें से बोलने की हिम्मत नहीं है। जिस तरीके से संजय राउत को आज जो सजा मिली है, क्या उसके बाद आपको लगता है कि उनका झूठ बोलने का, जो आप लोग कह रहे हैं कि झूठ बोलते हैं, बदनाम करते हैं, ये सब चीजों को रोकेंगे? कोर्ट ने क्या ये भी इंस्ट्रक्शन दिया कि आगे झूठ मत बोलो? आज न्यायालय ने हमारे वकील विवेकानंद गुप्ता और एडवोकेट लक्ष्मण कनाल को पूछा कि ये जो आप बोल रहे हो कि रोज किसी ने के ऊपर आरोप करते तो इसमें पहले कभी सजा हुई है क्या? तो 2016 में इसी प्रकार से मेहता के ऊपर कोई दूसरी कोई कंपनी थी तो उसका एचआर प्रोजेक्ट, वो उसका नाम मेहता था, तो इसके नाम पर खपा के तब हम उच्च न्यायालय में गए थे। तभी उच्च न्यायालय ने कहा था कि संजय राउत आज के बाद सुमैया परिवार के सामने एक भी प्रकार का अपशब्द या आरोप नहीं लगा सकता। लेकिन वो तो क्या है ना, क्या बोलते हैं ना, वो टेढ़ी थी टेढ़ी। इसलिए फिर हमने परिवार ने निर्णय लिया 2022 में अब तो क्रिमिनल केस फाइल करे, वो सिविल केस था। और अब सबक सिखाया, अब मुझे क्या, मैं संजय राउत को चैलेंज करता हूं कल जाके आरोप करे, करे वो हमारे परिवार के किसी भी सदस्य में हिम्मत है तो करके दिखाए। आजचा दिवस माझ्यासाठी एक वेगळीच पहाट, आजचा दिवस माझ्यासाठी एक वेगळीच पहाट घेऊन उगवलेला आहे असं मला वाटतं। मला अशा प्रकारच्या कार्यक्रमांची सवय नाही आहे, त्यामुळे काही चूक झाली तर माफी असावी। मला अतिशय आनंद होतो आहे आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला। माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो यामुळे दृढही झालेला आहे। आजही भारतीय न्यायव्यवस्था ही रामशास्त्री प्रभुणेंची परंपरा निस्पृहतेची पाळते आहे ते पाहून खूप बरं वाटलं। आणि दुसरं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की समाजामध्ये बेताल वक्तव्य जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून, एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही। आणि तेच उदाहरण मी समाजापुढे दाखवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला। एक आई म्हणून माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या संस्थेवरती जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरी जाईन हे निश्चित। मला तर खरंच खूप अभिमान वाटतो आणि मला आभार धन्यवाद आहेत माझ्याबरोबर काम करणाऱ्या दिव्या कनन साहब आणि ॲडव्होकेट गुप्ता यांचे, विवेकानंद गुप्ता यांचे, आणि सगळ्या समाजाचे माझ्या मित्रमंडळींचे की ज्यांच्यामुळे या कठीण काळामध्ये सुद्धा मी धैर्याने उभी राहू शकले, सामना करू शकले आणि आज मला जो न्याय मिळालेला आहे तो मीडियाने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने माझी पाठराखण केली त्याबद्दल तुम्हाही सगळ्यांचे खूप आभार मानते, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।